टू अवर चॅनल. चॅनलने द्यायचं म्हटलं की सगळ्यांना मुख्य प्रश्न पडतो वेदरचा. मार्च एप्रिल म्हणजे ते ट्रान्झिशनल वेदर आहे. ॲक्च्युली स्नो आहे, मधनंच पाऊस येतो, गार वारे वाहतात. जर का प्रॉपर केअर घेतली तर वेदरचा एवढा प्रश्न येतच नाही. टोरांटो शब्दाचा अर्थ मीटिंग प्लेस असा होतो. ब्रिटिशांनी वसवलेल्या शहरात इतिहासाचा आणि आधुनिकतेचा अप्रतिम संगम आहे. अरे वा, चला देवाचं दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करूया. टोरांटो ही कॅनडाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे बऱ्याच मल्टीनॅशनल कंपन्यांची, बँकांची, इन्शुरन्स कंपन्यांची अशी सगळी ऑफिसेस डाऊनटाऊन मध्ये आहेत. डाऊनटाऊन बंद फिरताना प्रॉमिनंटली कुठली वास्तू दिसत असेल तर ती म्हणजे सीएन टॉवर. सीएन टॉवरच्या ऑब्झर्वेशन डेकची टूर असते, ती करूया. वाव, टोरांटोचं सगळं डाऊनटाऊन दिसतंय. हा दिसतोय हा सर्व ओंटारियो लेक आहे. तिथेच खाली हंबर बे पार्क आहे. जाऊया थोड्या आपण तिथे. हंबर पार्क लेक वरनं मागच्या साईडला टोरांटोचं पूर्ण डाऊनटाऊन दिसतंय. सीएन टॉवर पण दिसतंय. अंबर बे पार्कचं निसर्ग सौंदर्य मंत्रमुग्ध करणार आहे. ओंटारियो प्लेस हा खूप मोठा एरिया आहे. हा आहे हा ट्रिलेरियम पार्क आहे आणि त्या साईडला आहे तो करोनेशन पार्क आहे. वॉटर स्पोर्ट्सच्या सगळ्या सोयी इथे आहेत. या जेट्टीवरनं क्रूज निघतात. सिम्बॉलिक मॉन्युमेंट्स आहेत. डोम थिएटर सुद्धा आहे. इथे बर्डिंग पण छान होतं. एकूणच रिक्रिएशन साठी ही जागा मस्त डेव्हलप केली. टोरांटोमध्ये जुन्या ऐतिहासिक वास्तू ठिकठिकाणी बघायला मिळतात. अशाच एका हेरिटेज वस्तीत आपण जाऊया. डिस्टिलरी डिस्ट्रिक्ट म्हणून टोरांटोच्या जवळ आहे. हेरिटेज इमारती आहेत सर्व. जुनी दुकानं आहेत, जुन्या पद्धतीचे रेस्टॉरंट्स आहेत आणि समरमध्ये इथे बरेच इव्हेंट्स असतात. इथले युनिक इमारतींच्या कन्स्ट्रक्शनमुळे बऱ्याच पिक्चर्सचं शूटिंग इथे होत असतं.
तिथून आपण क्वीन्स स्क्वेअरला जाऊया. चालत जरा लांब आहे, ट्राम से जाएंगे. वॉटर टॅक्सीज आहेत, क्रूज शिप्स आहेत आणि आजूबाजूला रेस्टॉरंट आहे. हा संपूर्ण ऍक्च्युअली रेसिडेन्शियल एरिया आहे. टोरंटोतली सगळ्यात जुनी बिल्डिंग म्हणजे पायर 6 याच वॉटरफ्रंटवर आहे. या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कॉमेंट्स पण द्या. दिवसाची सुरुवात आपण कृष्णदर्शनाने केली होती, तर दिवसाचा समारोप आपण विठू नामाच्या गजराने करूया.